आरक्षण के मुद्दे पर बोलते हुए विधायक जितेंद्र आव्हाड ने बताया कि मराठा विद्यापीठ को बाबा साहेब अम्बेडकर का नाम देने के विषय में कुछ लोगों ने बोला कि उस विद्यापीठ को यदि बाबा साहेब का नाम दिया गया तो जनता वोट नहीं देगी, लेकिन उस समय पवार ने कहा कि फुले शाहू अम्बेडकर के नाम पर यदि पीछे हटना पड़े तो कबूल है, लेकिन इस विद्यापीठ को बाबा साहेब का नाम दिया ही जाएगा। साथ ही साथ उन्होंने सरकार पर तंज कसते हुए कहा कि यह सरकार मीठे बोल बोलती है लेकिन देती कुछ नहीं। एकेडमिशियन सुस्वभावी अशी स्पर्धा माझ्याशी करा। आपल्याला तुकाराम महाराज आवडतात, त्याच्यामुळे त्याच्याशी दोस्ती आहे, त्याच्याशी दोस्ती आहे, गळ्यात हात टाकला तर प्रेम प्यार भरभरके करून जा, जिस दिन दुश्मनी लिहू उस दिन जान लिहू। हे बघा, असं एवढ्या खालच्या थराला जाऊन शिव्या घालणं हे अजिबात योग्य नाही। आणि ते कसं असतं, बिचारे राजेश टोपे काहीच बोलले नाहीत, त्यांना सोपं गेलं शिव्या घालायला, संबंध नसतं, हे काय रे एवढं जरी बोललं असतं ते शिव्या घालणं। ती संस्कृतीच निर्माण झाली आहे, सत्तेची मगरुरी इतकी दिसते। निधी वाटपात बघा ना, निधी वाटपामध्ये हे आमदार पळून जाऊ नयेत म्हणून 50-50 कोटी रुपये दिले। आम्ही सगळ्या निष्ठावंत आमदार आजूबाजूला आहोत, आम्हाला 1 रुपया नाही, पण त्यांच्या 50 कोटीवर त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही। त्यांच्या दिलेल्या 50 कोटीवरती त्यांचा एकही आमदार निवडून दिलेला नाही। महाराष्ट्रातली लोक विकत घेऊ शकता एवढी ताकद या मंत्रिमंडळात नाही। मी तुम्हाला साधं उदाहरण देतो, अजित पवारांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला 17,000 करोड रुपीज डेफिसिट, दुसरा सादर केला पुरवणी मागण्यांचा 44,000 कोटी रुपयाचा, तिसरा सादर केला 55,000 कोटी रुपयाचा सप्लिमेंटरी डिमांड्स, 1,16,000 कोटी रुपयाचा सगळा बंगला गाड्या तुम्हाला विमान घेऊन देऊ, तुम्हाला हेलिकॉप्टर देऊ, तुम्हाला आकाशयानात पाठवू। अरे इथे पाणी भरायला पैसे नाहीत। तुम्हाला 44,000 कोटीची मजा सांगतो, पहिल्यांदा त्यांनी 10% रिलेस केले, 10%वरती टेंडर बिंडर निघाले, सगळे निघाले। ज्यांना मिळालेले असतात त्यांचं पालन पोषण करावं लागतं, पोषण आहार द्यावा लागतो, तो पोषण आहार देऊन पण झाला, कामं पण सुरू केली आणि बिलेच नाही घेणार। खरं तर दिवाळीमध्ये कॉन्ट्रॅक्टरची बिलं निघतात ही महाराष्ट्राची प्रथा आहे, यावेळेस दिवाळीला बिलेच मिळाली नाही, कॉन्ट्रॅक्टरनी दम दिला कामं बंद करू, मग त्यांना बोलून घेतलं आणि थोडेफार पैसे रिलेज केले, असं नाही चालत। माझी आई लहानपणी सांगायची, अरे बाबा रे जेवढी चादर आहे तेवढीच हातपाय पसर, पाय बाहेर गेले तर थंडी वाजे। या सरकारची परिस्थिती अशी आहे की यांना ह्या पैशापाई हुडूनही भरणार आहे। यू कॅन फूल अ पर्सन वन टाइम बट यू कॅनॉट फूल एव्हरीबडी ऑल द टाइम। या गव्हर्नमेंटचं जे आज चालू आहे लोकांना मूर्ख बनवायचं, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला काही समजतच नाही, आम्हीच तेवढे हुशार, असं नाही आहे, सगळ्यांना सगळं समजतं आहे। तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर बातम्या लोकांपर्यंत पोचणार। हे सांगतात ना आम्ही OBCच्या बाजूने आहोत, हे विद्यार्थी इथे उभे आहेत जवळपास 45 दिवसांपासून त्यांचं आंदोलन, हे काय हे विद्यार्थी इथे उभे आहेत, हे बघा या पोरी या पोरं हे जाऊन आले, मोठी चर्चा झाली, 1 रुपया किंवा त्यांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण करण्याची ताकद गव्हर्नमेंटने दाखवली नाही। परत तेवढंच करू ना, काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे गोर गरिबांचं सरकार आहे, हे गोर गरिबांचं सरकार कुठे गायब झालं हेच कळत नाही, हे गरीब माणसं इथे उभे हो, येऊ द्या ना त्यांना या।